बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ज्येष्ठ नागरिक हा देशाचा घटक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विठ्ठलराव दादा पतसंस्था प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष उदयराव यादव यांनी केले. वाळवा तालुक्यातील बावची येथील स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव दादा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उदयराव यादव बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव श्रीकांत देवर्डे, प्रवीण खाडे, पोपट थोरात, संदीप गाडे, अमोल पादरे, मिलिंद उपलाने, राजेश खोत, सचिन अनुसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक पांडुरंग नाना साळुंखे आणि शंकर येसू अनुसे यांचा संस्थेचे अध्यक्ष उदयराव यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उदयराव यादव म्हणाले, देशावर कोरोना सारखं महाभयानक संकट उभं राहिलं आहे. कोरोनानं देशाची आणि देशवासियांची मोठी हानी झाली आहे. या संकटातून मुक्त होण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करायला हवे. विठ्ठलराव दादा पतसंस्था दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करते. याही वर्षी पतसंस्थेने ही परंपरा जपली आहे. संस्थेकडे 17,62,00,000 रुपयांच्या ठेवी जमा आहेत तर 13,43,00,000 रुपये कर्जवाटप केले आहे. संस्थेचे भाग भांडवल 1,24,00,000 रुपये असून संस्थेचा निधी 1,70,00,000 रुपये आहे. संस्थेने 8,07,00,000 रुपयांची गुंतवणूक केली असून 22,37,00,000 रुपये खेळते भाग भांडवल आहे. कोरोना काळातही संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेला दिलासा दिला आहे. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे जनरल मॅनेजर श्रीकांत देवर्डे यांनी केले. आभार प्रवीण खाडे यांनी मानले. स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप, आष्टा.